तर आपण पाहतो विधानभवनांच्या पायऱ्यावर सध्या विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून येतंय। त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण पाहतो कालच राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे आणि याच कारवाईच्या विरोधात आता विरोधक आक्रमक झालेले आहेत। विधानभवनाच्या पायऱ्यावर सध्या विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे। राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आणि त्याच्यानंतर आता विरोधक आक्रमक झालेले आहेत। विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून सध्या विरोधकांनी हे आंदोलन छेडलेलं आहे। जो लोकसभा का सदस्य रद्द किया गया है उसके बारे में हम बार बार जनता के दरबार में जाकर सवाल हम नरेंद्र मोदी और बीजेपी के सरकार को पूछेंगे। तर नुकतीच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे। राहुल गांधी यांच्या विरोधात जी कारवाई करण्यात आली त्याच विरोधात सध्या विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांनी काळ्या पट्ट्या बांधून निषेध व्यक्त केला आहे।